नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही चाललेले आहेत अलेन येथील लोकल मार्केटमध्ये. दुबई अर्थात UAE किंवा अलेनमधले सुद्धा आपण मॉल पाहिलेले आहेत आणि मॉलमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचा भाजीपाला मासे हे मिळतात. पण आज आम्ही ज्या ठिकाणी चाललेले आहेत ते एक इथलं लोकल मार्केट आहे. जसं आपल्या भारतामध्ये ओपनली बाहेर भाजीपाला किंवा मासे विकायला बसलेले असतात तसे इथेसुद्धा विकायला बसलेले असतात. आणि इथे तुम्हाला एक नवीन गोष्ट पाहायला मिळेल, ती म्हणजे काही अरबी लोकसुद्धा इथे त्यांच्या काही वस्तू विकायला बसलेले असतात. UAE म्हटलं की श्रीमंती आणि अरबी लोक म्हटलं की मौज मजा आणि आरामात राहणारे, असंच आतापर्यंत त्यांचं चित्र आपल्याला दिसतं. परंतु तुम्ही आज ह्या मार्केटमधल्या अरबी लोकांना पाहिलं तर तुम्हाला कळेल की इथले काही लोकल अरबी लोक आहेत ते मेहनतही करतात, शेती करतात आणि त्यांच्या शेतीमधलं जे उत्पन्न असतं ते असं मार्केटमध्ये बाजारामध्ये बसून विकतात. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. तर आता आम्ही ह्या मार्केटजवळ पोहोचलेले आहेत आणि भरपूर गर्दी आहे. हे लोकल मार्केट असल्यामुळे इथले लोकल लोक आणि इतर लोकही इथेच खरेदी करण्यासाठी येतात, त्यामुळे भरपूर गर्दी आहे. जर पार्किंग मिळाली तर आपल्याला खरेदी करता येईल, अन्यथा परत जावं लागेल. मार्केटच्या जवळ आपल्याला पार्किंग मिळालेली नाही. आता आम्ही पुन्हा फिरून मुख्य रस्त्यावर आलेले आहेत आणि इथे दुकानांच्या समोर थोडी पार्किंगची जागा दिसते. इथे आम्ही गाडी पार्क करू आणि मधल्या गल्लीतून मार्केटला जाऊ. हे ते पार्किंगचं मशीन आहे, परंतु आज शुक्रवार असल्यामुळे पार्किंग फ्री आहे, अन्यथा तिथे आपल्याला तिकीट घ्यावं लागतं. हे समोरच्या बाजूला मार्केट आहे. बरीचशी भाजीची दुकानं आज बंद दिसत आहेत आणि तुम्हाला दिसेल इथे ह्या काही अरबीजचे या मसाले आणि भाजी विकत आहेत. खजरीचं बनवलं ह्या बाजूला. हे एक अरबी आजोबा आहेत, ते मसाले विकत आहेत आणि ते भाजी विकत आहेत. आणि हा आता बाजार इथे सुरू झालेला आहे. जसं आपल्या इथे बाजारामध्ये आवाज गोंगाट असतो तसंच तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. कोणाचे चेहरे येऊ नये म्हणून थोडी काळजी घेऊन उभी करावी लागत आहे.
होतं ना काय तेच होतं ना पापलेट सारखं मिळालं ना लेंबूड साठी तयार इथे हे सुके मासे पॅकिंग करून विकायला ठेवलेले आहेत. हे काय तुम्ही बियाणं बोलता तसं कसलं बी असते ते असं कधी असं बी असते हा ह्याने ते हायब्रिड काहीतरी करतात ते लोक बियाणं असेल खजूर ह्याच्यात काय असते नाही ते नाही भेटत ह्याच्यात वेगळं आहे हे पण वेगळे आहेत ना ते चपटे असतात तसे आहेत हे पापड सारखे दिसतात हे पापलेट नाही ते चपटेवाले असतात ते आहेत चायनीज पॉपलेट सारखं वाटतं लांबट असं लागतील काय ते दिसतात ना ते पण ते आपलं लोंबोड बोलताना ते नाही मिळत ते लोक कापून नाही देत नाही कापायला इकडे मध्ये जावं लागतं 10,000 ना कापायला 5 सॉरी
मेरा यूट्यूब है ना अच्छा नहीं लगा सो रहा है अभी वीडियो पकड़ता है बोलते कौन बोल रहा है मच्छी खायची इच्छाच नव्हतो आता शिंपल कालव तिकडे भाजीपाला ते लोकल हे बसल्यात ना तिकडे थोडा हळू झाला हा म्हणजे त्यांचं नाही घेणार वस्तूंचं घ्यायचं नाही बघितले बघून येत आहेत इच्छा नाही होत मच्छीची काय बोलतात तसे छोटेवाले आहेत म्हणजे तसे आपल्याला मोठे पकड कसे नाही व्हाईटवाले पकड ना त्याच्यामध्ये थोडेसे काळपट दिसत बघा ते थोडेसे नाही पण ह्यांचा काय रेट आहे बघा ना 30-30 दरम्यान वगैरे असेल पण ते काट्यामध्ये मारतात त्यांचा काटा आपल्या समोर नसतो ना तिकडे फसे वगैरे असतो असं आंबे कच्चे लोकांकडे काय आहे ते वेल कसले असतात ते वेल असतात मधून तुम जाऊया ना ते लोकल लोकांचं वस्तू हे घ्यायच्यात थोडंसं त्यांचे चेहरे नाही येणार सगळ्यांकडे ती हे आहेत ना झाडासारखी ही काय माहिती नाही आयुर्वेदिक काहीतरी असेल वाटते एवढं मस्त बनवले ना हे कशासाठी असते मला अजून नाही समजलं ते इथे पण होते ना पॅलेस म्युझियम मध्ये लिंबू तर भाकऱ्यासारखे पण काहीतरी असते तर लोकल मार्केटचा आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आवडल्यास लाईक करा तशी कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद